हा देश ज्यांनी घडवला हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या प्रत्येक महापुरुषाला प्रथमतः अभिवादन। सबरकर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे। अरे त्याग दिखाई से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ ने खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, भगवान बुद्ध बनने के लिए। शांततेचे उपासक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन केलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ। शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला आता ज्ञानात तलवार उरली नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। आदर्श पुत्र योग धुरंधर शास्त्रपंडित छत्रपती संभाजी राजे आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा एक प्रकल्पवादी विचार भारतातल्या तरुणांच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शहीद आनंद भगतसिंग दीड दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ जास्त काळ असणारे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक तुम्हा आम्हाला या ठिकाणी बोलण्याचं ऐकण्याचं आणि घटनारूपी एक अधिकार ज्या महामानवाने बहाल केले ते महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य सुद्धा आहे, ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्यांचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे, अशा तमाम बसलेल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलं आणि मुलींना प्रथमतः त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। आपल्याला 6 तास शिकवायचे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, मात्र लक्षात घ्या आपण तरुण आहात आणि तरुण म्हणल्याच्या नंतर हा कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी घडून आणला ते आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार इंद्रनील भाऊ नाईक आणि त्यांची बोलतानाच ते म्हणले की पूर्णांगिनी म्हणजे पूर्ण काम ज्या सांभाळतात त्या मोहिनीताई नाईक यांच्यासाठी एकदा हृदयाच्या तळापासून जोरदार टाळ्या धन्यवाद द्यायचे। आणि टाळ्या वाजताना आपण तरुण आहात आणि तरुण म्हणल्यावर आपला तो जोश आहे 6 वाजेपर्यंत तसाच दिसला पाहिजे। आता मी जे बोलेन त्याच्यानंतर यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजणार आहात। वो दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी, कारण आपण तरुण म्हणल्याच्या नंतर आपलं रक्त सळसळत पाहिजे, है ना? तू आज जोश निस्ता गोळा फेकताना दाखवायचा नाही तर गोळा फेकताना जोश दाखवायला गोळा पोरीचा फेकायला तर गोळा तुम्हाला तुम्हाला फेकायचा आहे। म्हणून वो दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी, वो दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी। हे जे कार्यक्रम सन्माननीय आमदार साहेबांनी ठेवलाय यांच्यासाठी यांची काय भूमिका आहे, इथं मी आलो तुमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, हा सभागृह असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे लोक मदत करत असतील या सर्वांची काय भूमिका आहे याच्यासाठी एक उदाहरण सांगणार आहे आणि या उदाहरणाच्या नंतर आपल्याला शिकवण्याकडे वळायचे। साहेबाला बोलता बोलता मी सहज म्हणलं की बाबा 5-10% पोरं असे आहेत की खरंच त्यांच्या बुटाचा प्रॉब्लेम आहे आणि सर्वात गरीब लेकर सर पोलीस भरतीकडे असतात आणि म्हणून क्लासमध्ये आपल्याला प्रत्येक प्रकारची बॅच आहे पण आपलं सर्वात मोठं प्रेम पोलीस भरतीच्या पोरावर असते, आपली आवडती बॅच पोलीस भरतीची आहे, सर्वात रंगेल आणि रंगेल पोरगं म्हणलं की पोलीस भरतीचे आणि त्यांचा मास्तर मी। या पोराचं वैशिष्ट्य काय आणि या विचारमंचावर बसलेले मान्यवर जे बाहेरून मी आलो इथं बाहेर जे काही पदाधिकारी बसलेत यांची तुमच्या यशामध्ये काय भूमिका असणार आहे याचं एक उदाहरण सांगेलो। एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा, कारण सर्वात मोठा तुझा प्रॉब्लेम आहे सुंदर म्हणल्यावर तुझा गुपना झाला। आता गावामध्ये एक सुंदर मुलगी आहे आणि मुलीच्या वडिलांना वाटलं की आपण मुलीच्या लग्नाचा पण ठेवू, पण म्हणजे शरीर
विचार आहे मराठीत. तुम्हाला मी का सांगायलो की या विचार मंचावर बसलेले सन्माननीय आमदार जे काही सपत्निक या ठिकाणी बसले त्यांची भूमिका तुमच्या यशामध्ये काय राहणार आहे, या ठिकाणी जे पदाधिकारी बसले त्यांची भूमिका काय आहे आणि मी कशाला आलो. आता एका गावामध्ये सुंदर मुलगी आहे आणि मुलीच्या वडिलांनी ठरवलं की आपण मुलीच्या लग्नाचा पण ठेवू, पण म्हणजे शर्यत, मग काय ठेवायचं म्हणले तर त्या मुलीच्या बापानं काय केलं सर, गावामध्ये 20 फुटाचा एक हौद बांधला, त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि बाहेर एक नोटीस लावली, जो कोणी या हौदातून पळून जाईल त्याला ही पोरगी आणि 10 लाख रुपये. आवशे नवशे गवशे ग्रामसेवक लिपिक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग तलाठी एएसओ पीएसआय एसटीआय एमपीएससी एमपीएससी क्लर्क पोलीस भरती चपरासी कोतवाल पोलीस पाटील एवढे नाही लागले. कारण पोरगी कशी आहे, हुंडा किती आहे. आता मला तुला आयुष्यात तू लागून तू ध्येयच घेच ना. मला हे प्रत्येक जण त्या लाईनला लागलं आणि प्रत्येक जण लाईनला लागल्यावर एकानं शर्ट काढलं उडी मारू लागलं तेव्हा पुरीचा भाग माईक मधून गोंबलला. ए दलिंदर थांब म्हणला, तुला काय येणार का खुला दिसायला म्हणला. त्या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंसू आहे, खेकडे. त्यानं शर्ट घातलं म्हणला जान आहे तो जहान आहे. जान है तू जहा है म्हणजे समजा आपण नेलो तर त्या पुरील काय चाटायचं का 10 लाख रुपये. म्हणजे मेन वस्त काय आहे की बाबा त्या हौदात उडी मारताना त्याला शर्ट काढलं होतं जेव्हा पुरीचा बाप म्हणला की मी माझ्या काळजाचा तुकडा आणि 10 लाख रुपये तुला द्यायलो तर मी काय येणार खुला नाही. त्या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंसू आहे, खेकडे. त्यानं शर्ट घातलं, सर्व लाईन बाजून गेली, निस्ता हौद रिकामा. कोणी हौदात उडी मारणार काही सोनं अर्धा तास झाला. पोलीसा बाप माईक मध्ये जोरदार सांगू लागला की मला एका सुरवीर जवायची गरज आहे, मला थारसी जवाई पाहिजे जो माझ्या मुलींचं चांगल्या पद्धतीने पालन पोषण करेल. अर्धा तास झाला, एक तास झाला, हौदामध्ये कोणी उडी मारायला तयार नाही. पण अर्ध्या एका तासानं कोणातरी हौदात उडी मारली, पोलीसा बाप कोमात गेला. 10 लाख बी जाणार आहेत आणि पोरगी बी जाणार आहे. काही लोक असतात कोणाची झिरवायची म्हणून काहीतरी काम करतात. आता मेन गोष्ट काय झालं, अर्ध्या एका तासाला कोणीतरी हौदात उडी मारली आणि हौदात उडी मारल्यावर पोलीसा बाप पोहत गेला. आता ज्याने हौदात उडी मारली ते पोहत पोहत अर्ध्या मधात गेलं आणि अर्ध्या मधात गेल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला, ते 2 मिनिटं थांबलं, पोहता पोहताच लगेच विचार आला या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंसू आहे, खेकडे. त्यानं जेवढी ताकद आपल्या बॉडीमध्ये तेवढी एकत्र केली, भराभर हात मारले आणि पोहून त्या हौद पोहून बाहेर निघून गेलं. हौदाच्या बाहेर पलीकडल्या काठावर उभं राहिलं आणि पोरीच्या बापाकडे रागांत पाहू लागलो. पोरीच्या बापाला कळलं असे येडपट धंदे करणारे लोक धाडशी असतात, त्या हौदातून पोहून गेल. आता ते पलीकडल्या काठावर उभं राहिले, पोरीचा बाप अलीकडे स्टेजवर उभा आहे आणि मग पोरीच्या बापानं माईकमध्ये सांगितलं, आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझी मुलगी मी एका धाडशी पोराला द्यायलो की ज्याला मरणाची भीती नाही, जो शूरवीर आहे, आणि म्हणून विनंती करतो की त्याने विचार मंचावर यावं. आता ते विचार मंचावर पाय फेकीत फेकीत येऊ लागलं, बाकीचे लोक टाळे वाजू लागले. आता ते व्यासपीठावर आलं, व्यासपीठावर आल्यावर पोरीचा बाप पुन्हा म्हणायला लागला की आज मी धन्य झालो, मला एक शूरवीर जवाई भेटला, मला एक धाडसी जवाई भेटला, आता माझ्या मुलीच्या भवितव्याची मला चिंता नाहीये. आणि म्हणून जवाई बापू सांगा, मी तुम्हाला काय म्हटलं की या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं काम काय आहे, या ठिकाणी त्यांच्या टीमचं काय काम आहे, या ठिकाणी मोहिनीताईचं काय काम आहे आणि या ठिकाणी मी कशाला आलो, हे उदाहरण त्याच्यासाठी होतं. आणि म्हणून तो जो पुरीचा बाप आहे तो पुरीचा बाप माईक मध्ये सांगू लागला की मला धाडसी जवाई भेटला, सुरील जवाई भेटला, माझ्या पुरीच्या भवितव्याची चिंता मला मिटली. आणि म्हणून जवाई बापू सांगा, पहिले तुम्हाला 10 लाख रुपये देऊ का पहिले पोरीचा हात देऊ. ते माईक मध्ये आलं, पोरीच्या बापाला बारीकडे धक्का दिला आणि सांगितलं तू 10 लाख आणि ते पोरीचा हात सुलीत घा, मला हौदात येताना धक्का कोण द्याला त्याचं नाव. म्हणजे मेन गोष्ट काय, चला सायलेंट. याच्यात मेन गोष्ट काय माहितीये का, हौदात पोहून जाण्याची ताकद त्या पोरात होती का नाही, तेच पोहलं ना. हौदात पोहलं कोण, तेच पोरग. पाणी कोणा सारलं त्यांनाच, हौदातून बाहेर कोण पडलं तेच.
याचा अर्थ लक्षात घ्या, येणारी जी पोलीस भरती आहे, येणारी जी तलाठी भरती आहे, येणारी जी वनरक्षक भरती आहे, येणारी पीएसआय एसटीआय एसओ किंवा महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, याची कुठलीही भरती असेल तर त्या भरतीतून पास होण्याची ताकद ती यात आहे। मात्र तुला गरज आहे कोणीतरी धक्का देण्याची, की धक्का देण्यासाठी आनंद आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये यश संपादन करत असताना कधीतरी कोणाच्या धक्क्याची गरज असते। तो धक्का सन्माननीय आमदार साहेबांनी दिलाय, त्यांच्या पत्नीने दिलाय, म्हणून हृदयाच्या तळापासून त्यांची एकदा जोरदार टाळ्यांच्या गरजात। आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे पहा, की या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मागील वर्षी तुम्ही भरती दिली असाल आणि सरांना तुम्ही प्रश्न विचारला की डबल फॉर्मचं काय, डबल फॉर्म भरणारे हातवर करायचे। आपल्याला डबल फॉर्म भरायची गरज नाही। मला सांग तू काय म्हणतो डबल फॉर्म कोण भरायचा? मी रत्नागिरी नाही लागलो तर सांगली लागल, दुकरा तू कुठंच लागत नाही। आता मला सांग तू स्पर्धा परीक्षेची तयारी करायला, स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये काय असते? कॉन्फिडन्स। आणि सर्वात महत्वाची गोष्ट बोल नका मदत, हा मदत बोलला की मग फक्त दाखवा मी त्याला उठून त्याच्यावर एक डायला घालतो बरोबर। स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असते बाबा, की तुमचा तुम्हाला कॉन्फिडन्स। रत्नागिरीमध्ये माझ्या कापच्या 5 जागा आहेत, मी फॉर्म भरलाय आणि या रत्नागिरीमध्ये मीच लागणार आवाज आतून आला पाहिजे। समजा मी पुसतमध्ये आलो आणि पुसतमध्ये आल्यावर तू असं म्हणला की सर मला शिवाजी चौकात दिसल्यावाणी झाले होते, तू मरण भाऊ दिसल्यावाणी कसं दिसलेच होते म्हणावं लागेल, काय म्हणावं लागेल, दिसलेच होते। 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, बहुतेक होते, बहुतेक म्हणल्यावर तू न तयारी केलेली बरोबर। म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या, ही जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपल्या जीवनाचा अंतिम बिंदू नाही, ही जस्ट आपली सुरुवात आहे आणि या सुरुवातीला आपल्याला चांगल्या पद्धतीने गाजवायचे। म्हणून या सुरुवातीसाठी मी तुमच्यासाठी एवढंच म्हणेन, अरे कई हार बाकी है कई जीत बाकी है, कई हार बाकी है कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहां से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत, ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है। ताण घ्यायचं नाही, पोलीस भरती नाही झालं तरी चालते, येणाऱ्या काळात वनरक्षक होईल। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सन्माननीय आमदार साहेब म्हटले की जर बाबा वहिनी साहेबाला 2 वर्षाचा कालावधी दिला तर त्याही कुठं लागल्या असत्या, पण नाही लागल्या ते बरोबर आहे का, तर जे होत आहे साहेब ते चांगल्यासाठी होते। मीही फॉरेस्टमध्ये 5 वर्ष नोकरी केली, 5 वर्ष नोकरी केल्यावर मी बी जंगलात जायचो, एकटाच गाणे म्हणायचो। म्हणजे फॉरेस्टमध्ये पोरी होत्या, तू म्हणजे दलित तर किती आहे, तुला म्हणजे सरच काही वेगळं असं तसा। सांगायचं तात्पर्य काय, जे होतंय ते चांगल्यासाठी होते, तुम्हाला जे पाहिजे ते देव कधीच देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देतो, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणून काय माहितीये का, मी मुद्दाम ते उदाहरण सांगायलो की एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान सेवक असतो, जी भी गोष्ट होती ती चांगल्यासाठी होती। आता एक राजा असतो आणि त्याचा प्रधान सेवक असतो, त्या प्रधान सेवकाला नेहमी म्हणायची सेवा असते, जो भी हुआ अच्छा हुआ, जो होने वाला है अच्छा होने वाला है, जे भी होते है ते चांगल्यासाठी होते। मग एकदा राजा काय झाला, आपला बांध चेक करू लागला आणि बांध साफ करता करता त्याचा बांध त्याच्या करंगळी लागला, करंगळी तुटली, त्याने त्या प्रधान सेवकाकडे पाहिलं, प्रधान सेवक म्हणला राजा साहेब जे भी होते ते चांगल्यासाठी होते। तर त्या राजा राग आला ना, मला बांध लागलाय, करंगळी तुटली, हात रक्ताबंबाळ झालाय आणि दलितर म्हणते जे भी होते ते चांगल्यासाठी होते। त्यानं सेवकाला आदेश दिला, याला पहिले उचला, 4-5 चापका हाणा आणि याला तुरुंगात टाकून द्या। त्या तुरुंगात उघडत नेताना पण म्हणायला लागलं जे भी होत आहे ते चांगल्यासाठी। राजा कोमात गेला, शेवटी राजाला शोक होता शिकार करायचा, मग राजाने काय केलं, आपले सैनिक सोबत घेतले आणि शिकारीला गेला, रस्ता चुकला, राजा एकीकडे आणि सैनिक एकीकडे, राजा एकीकडे गेला सैनिक एकीकडे गेले,
राजाला काय झालं, शिकारी लोकांनी पकडलं आणि सोनं काढण्यासाठी मनुष्य बळी द्यावा लागतो मन. तुमच्या इकडे असल हा सोनं काढायला गेला आणि वापसच आला नाही, मेला म्हणले उलटा करून है ना. आता मग झालं काय बाबा की त्या राजाला शिकाऱ्यांनी पकडलं, शिकाऱ्यांना पकडल्यावर सैनिक एकीकडे गेलेले आहेत, राजा तावडीत सापडला शिकाऱ्याच्या आणि चला म्हणजे आपल्याला एक नवीन मनुष्य बळी भेटला याला कापा म्हणले आणि आपला यज्ञ चालू द्या. आता राजाचे कपडे किपडे काढले, नेमकी करवत आली कापणार तेव्हा एकाचं लक्ष करंगलीकडे गेलं, तिथं पट्टी बांधलेली होती. आता बळी अखंड लागतो म्हणले या राजाला मार हे म्हणले याला आपल्याला कापता येणार नाही. राजाच्या लगेच लक्षात आलं जे बी होत आहे चांगल्यासाठी. राजाच्या लक्षात काय आलं जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. आणि मग राजाला कपडे किपडे राजाने घातले, त्याला घोडा दिला, घोड्यावर राजा बसला, जेवढी त्याच्या ताकद आहे तेवढ्या त्यानं घोडा पळीला, डायरेक्ट राजदरबारात आला. राजदरबारात आल्यावर त्या सैनिकाला म्हणला की बाकीचे काम किंवा चुलीत जाऊ द्या, पहिले त्या प्रधान सेवकाला सोडवा म्हणला. कारण ते सकाळी मला म्हणलं होतं जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होते. मग त्या प्रधान सेवकाला सोडलं, प्रधान सेवकाला सोडल्याच्या नंतर ते हसत येता येताच म्हणायला लागलं राजासाहेब जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होते. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कुठला गम नाही, दुःख नाही, काय नाही. आणि मग राजाने त्या प्रधान सेवका जवळ वळलं, म्हणला मला मान्य आहे जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, पण मला एक गोष्ट खटकली, म्हणला तुझ्या या बोलण्यामुळं फुकट तुला चापकाचे फटके खावा लागले, तुला विनाकामी जगलात त्या तुरुंगात जावं लागलं. मला तुझं पटलं, मला जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, पण माझ्यामुळे तुला मार बसला, माझ्यामुळे तुला तुरुंगात जावं लागलं. ते म्हणला राजासाहेब तसं नाही, जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होते. राजा म्हणला कसं काय, मला सांगा तुमच्या सोबत नेहमी कोण असते. मी आज मी तुमच्या सोबत असतो तर मार तुमच्या करंगळीला लागलेला आहे. मला कुठं मार आहे, मला कार्यक्रम मावा झाला असत. म्हणून मेन काय, जे बी होत आहे ते चांगल्यासाठी होते. आपण पोलीस नाही झालो तर कदाचित वनरक्षक होऊ, वनरक्षक नाही झालो तर तलाठी होऊ, तलाठी नाही झालो तर कुठंतरी एखादा उद्योग करू. मात्र जीवन एकदाच आहे, जीवन काय आहे एकदाच आहे. आणि मी इथं बसलेल्या तमाम विद्यार्थी वर्गाला एकच विनंती करतो की आपल्या जीवनामध्ये नैराश्य येता कामा नये. आपल्यासाठी कोणी लढणार असेल तर सध्याचा काळ तो आहे. आपल्याला आपल्या समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. समाजासाठी रस्त्यावर येता येत नसेल तर समाजासाठी बोलता आलं पाहिजे. समाजासाठी बोलता आलं नाही तर समाजासाठी लिहिता आलं पाहिजे. समाजासाठी लिहिता नाही आलं तर समाजासाठी चालता आलं पाहिजे. आणि समाजासाठी चालता बी नाही आलं तर तुमच्यासाठी जी लोक उभी राहतात त्याच्या मागं उभं राहता आलं पाहिजे. हा काळ त्या लोकांना. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की बाबा ही जी काही भरती आहे का, या भरतीत आपण लागलो न लागलो याचा विचार करू नका. मी बी फॉरेस्ट मध्ये असतो तर माझी ओळख माझ्या भाऊकी पुरती माझ्या गावापुरती असते. 1 जुलै वसंतराव नाईक, वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ नाईक, जन्म 1 जुलै 1912, गहुली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ, है ना. 11 वर्ष 2 महिने 18 दिवस महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्याच्यापैकी पहिलं कृषी विद्यापीठ आहे महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर. अहमदनगर सीना नावाच्या नदीकाठी आहे. अहमदनगर 17,048 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारं महाराष्ट्रातलं सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. वैशिष्ट्य काय बाबा की त्या अहमदनगरमध्ये पहिली कृषी विद्यापीठ आहे, त्याची स्थापना वर्ष 1968. दुसरं आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अकोला जिल्हा मोरणा नावाच्या नदीकाठी आहे. या अकोल्यामध्ये 1969 विद्यापीठ निर्माण झालं. तिसरं विद्यापीठ आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी. आणि चौथं कृषी विद्यापीठ आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, स्थापना 18 मे 1972. तर या विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचं नाव 2013 देण्यात आलं. म्हणजे यांच्या चांगल्या दिवशी जन्मदिनानिमित्त ज्याला आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो आणि भारताचा डॉक्टर डे म्हणून साजरा करतो, 1 जुलै विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो डॉक्टर डे, आणि 1 जुलै महाराष्ट्रामध्ये साजरा करतो आपण वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन. त्या दिवशी मी नोकरी सोडली. मात्र सर नोकरी सोडण्याच्या पहिले मी बायको नोकरीवाली केली.
कार्यक्रम बिघडला असता बहुत क्लास नाही चालला. म्हणून कुठलंही पाऊल उचलताना दोन्ही अँगल उचलायचं, नाही तर फॉर्म फॉर्म मध्ये नोकरी सोडली मग लागला कपात घ्याय. तर ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बॅलन्सिंग करता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला तुमच्यावर विश्वास पाहिजे. जग तुम्हाला वाईट म्हणेल, जग तुम्हाला नावगट ठेवेल. आणि आता तुम्ही इथं असाल, ग्रामीण भागातून इथं शिकायला येत असाल, गावातले लोक तुम्हाला डायलॉग म्हणत असतील, तीन चार वर्ष झाले काय करायला, तीन चार वर्ष झाले काय करायला. तर त्या दलिताला म्हणायचं सकाळी एकदा ग्राउंडला येईल, त्याला म्हणाव हे गोळा आहे का एकदा उचलून पाह आणि फेकून पाह. कारण तर असे लोक बोलत असतात एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यात काहीतरी आहे तर आपल्याबद्दल माघारी विषय निघतच असतो. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है इसका मतलब तुम्हें कुछ बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है इसका मतलब तुम्हें कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है इसका मतलब तुम जिंदा है. मेल्यावर कोणीही कोणाला चांगलंच म्हणते, त्यांना अख्ख्या गावाचे धुरे कोरले असतील, कोणाच्या घरात मुकाट्या जाऊन बसला असेल, है ना, अगाव कुटाने केले असतील, तर त्यालाही लोक मेल्यावर चांगलं म्हणतात. मात्र सांगायचं तात्पर्य या धामधुमीच्या काळामध्ये आपला एखादा मित्र तुम्हाला कदाचित असा बोर झालेला वाटला, त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य वाटलं, हा कंसात ते नैराश्य अभ्यासासंदर्भातलं असावं. ते जर नैराश्य लिंग परिवर्तन बदलामध्ये असेल आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिग असते, म्हणजे तिया मनामध्ये नैराश्य असू दे पण नैराश्य तिच्या बदल नसावं. काल एक भंगीरथ सांगली पाहिजे शिकायला आले, मला म्हणते सर तिचा गोळा जाईन तुला काय घेणे, तिचा गोळा जाईन याला ता. तर सांगायचं तात्पर्य आपला एक मित्र असतो ज्या पद्धतीनं विचार मंचावर सन्माननीय इंद्रनील भाऊ नाईक, मोहिनीताई नाईक यांनी जे धक्का देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एवढा व्यासपीठ उपलब्ध करून दिला, तसं तुमचा एखादा मित्र कदाचित कधी नैराश्य दिसला, अभ्यासात कुठं अडचणी वाटल्या, तर मात्र एकच गोष्ट आहे त्याला जिवंतपणे साथ देण्याचं काम करा, त्याला समजून घेण्याचं काम करा. कारण आपण गेल्याच्या नंतर इथं काहीच नाहीये. ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवती, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत होते अवघाची संसार सुखाचा करण आनंदे भरेन तिन्ही लोक. संसार सुखाचा करायचा पण कोणाचा, जगाचा. अवघाची संसार सुखाचा करीन पण आता प्रॉब्लेम काय झाला आपण आपला विचार करायलो. म्हणून कदाचित असा कधी मित्र दिसला तर त्याला फक्त एवढं म्हणा मी तुझ्या सोबत आहे. आणि ज्यांना मित्र जास्त असतात ते दलिंदर कधीच आत्महत्या करत नाही. ज्याला मित्र कमी येतात फक्त त्याच्या जीवनात ती हे हृदयाचे ताल झुटलेले. मी नेमकं सांगितलं मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, नाही तर बाजूच्या विचारेल ते हृदयाचे ताल म्हणजे काय, है ना. तर तू घराकडे जाता जाता तू अंगावर विजेची तार तुटून पडा, तू फडफड करा आणि अर्ध्या तासात तू कळाव गावात नाईट नाही म्हणजे तू वाचल. सांगायचं तात्पर्य आपल्याला आपल्या लोकांसोबत जगता आलं पाहिजे. मेल्याच्या नंतर रडण्यात फायदा नाहीये. कारण एक छान वाक्य आहे, पानेवाला कोण है खोनेवाला कोण है, पानेवाला कोण है खोनेवाला कोण है, इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत में मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता कि ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी सन्माननीय की ज्यांनी हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला ते तुमच्या तालुक्याचे किंवा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार इंद्रनील भाऊ नाईक, सर्व पदाधिकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. नंतर आपल्याला काय शिकवायचं ते आपण पाहू आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. ओके, आता इथं शिकण्यासाठी आलेले हातो करा, काही जण सर मी फक्त डायलॉग ऐकायला आलो म्हणून आला असेल त्याच्यामुळे प्रश्न विचारला शिकण्यासाठी. तुम्हाला इथं बसायचं का, तुमचे रेस्टॉरंट कुठे,
चला आपला आवाज हा बोलला का दादा यवतमाळ जिल्ह्याची पंढरी म्हणून लक्षात घ्या पुसद तालुक्याला ओळखता असा उल्लेख लोकमान्य टिळकांनी केलेला आहे. कोण केलेला आहे? आणि लोकमान्य टिळकांना 1917 मध्ये लोकमान्य नावाची पदवी बेळगावला मिळालेली आहे. बेळगाव कर्नाटक मध्ये आहे. कर्नाटकचं जुनं नाव कादंबस आहे. म्हणून आपल्या आपल्या पुसद नगरीपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, संत सेवालाल महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला आता आपण तरुण हे त्याच्यात काही डाऊट नाही. बरोबर आहे. ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांचा जय जयकार होणं गरजेचं आहे. आणि एकदा मनाभावातून स्वतःसाठी काय वाजवायचे. आता लोकांसाठी तर काय वाजवलं, आपल्यासाठी वाजणं गरजेचं आहे ना. काही काही बसायची व्यवस्थाच नाही भेटली, काही उभं राहावं लागलं, आहे ना. तर काही काय घ्यायचं नाही. पहिली गोष्ट विषय कोणता शिकवायचा ते सांगा का जनरल बोलायचे. एक मिनिट लक्षात घ्या. इतिहास पाहायचा काही काय होऊ नका. इतिहास म्हणल्यावर लय मजा आहे त्याच्यात, है ना. आपण लक्षात घ्या. इतिहास पाहण्याच्या अगोदर पहिले सर्वात महत्वाची गोष्ट आहे, इथं दिसणार नाही आवाज तर सर्वांना येतो. याच्यातले 70% असे आले फक्त सहज आले, काय बोलते ते ऐकाय. कळाले काय बोलतात ते ऐकायला. सांगायचं तात्पर्य एक लक्षात घ्या. इतिहास पाहत असताना पहिली एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्या. इतिहास या विषयाचा जनक आहे हिरोडोटस. तुमच्यापैकी डीएड झालेलं आहे का कोणाचं? फक्त एक तर दोन. आता डीएड ला तुम्ही शिकला असाल कृपया विनंती आहे बाजूच्याला बोलू नका. तुमचा वैयक्तिक काही प्रॉब्लेम असेल तर हा एक माईक तुमच्यापर्यंत जाऊ द्या, त्या माईकवर आपण विचार करू. पहिलं मी एकच सांगितलं, डबल फॉर्मचा विचार करू नका. डबल फॉर्मचा विचार करणं म्हणजे आपल्या सक्सेसमध्ये आपल्यालाच काही कॉन्फिडन्स नाही. आपण कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्यामध्येच मी लागणार आहे हा विश्वास पहिले आपल्या मनात निर्माण व्हावा. आणि तो विश्वास तुमच्या मनात निर्माण असेल तर ज्या बी जिल्ह्यात तुम्ही लागलात त्या जिल्ह्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन किती कास्टचे पोर आले, किती फॉर्म आले याच्याशी नाही. जानता हूं मंजिल कहां है, अभी तो मैंने इरादा किया है, ना हरूंगा जिंदगी में कभी, ये मैंने औरों से नहीं आपने आप से वादा किया. कॉम्पिटिशन आपल्या आपल्या सोबत आहे. आपल्या जगात किती फॉर्म आलेत काय आलेत काही घेणं नाही. आणि पोरिओ नारी शक्ती आहे. पुढे आपल्याला चालू घडामोडीमध्ये शक्ती कायदा शिकायचा. शक्ती कायदा लागू करणारं पहिलं राज्य आंध्र प्रदेश, दुसरं राज्य महाराष्ट्र. शक्ती कायदा लागू करणारं पहिलं राज्य आंध्र प्रदेश, दुसरं राज्य आहे महाराष्ट्र. आता शक्ती कायदा म्हणजे काय ते आपल्याला नंतर पाहायचे. मी तुम्हाला काय म्हणलं, कुठली गोष्ट करा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. मी नोकरी सोडल्यावर मला एक गॅरंटी होती, एक दिवस असा येईल की आपला कार्यक्रम होणार. सिरियस गोष्ट आहे सर. कोरोना कालखंडाची तिसरी लाट आली आणि सप्टेंबर ऑक्टोबर 2021 ला आपल्याला रूमचा किराया 34,000 रुपये देता येत नाही म्हणून मालकानं आपला डायट्स आणि बसायची खुर्ची बाहेर ठेवली होती हॉलच्या. येणारा कालखंडा म्हणजे 2021 सप्टेंबर महिन्याची गोष्ट आहे की आपली खुर्ची आणि आपलं डायट्स 34,000 रुपयामुळे मालकानं काय ठेवलं होतं, बाहेर ठेवलं होतं. वडील मारले होते पुढच्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर माझी टकली केलेली होती. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला पा आयपीएलचा. आयपीएलचा व्हिडिओ व्हायरल झाला पण प्रॉब्लेम असा सर, लोक मला ओळखीन व्हिडिओ मग टकली केल्यामुळं नंतर केस आले लोकांची ओळखूच येईन. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आला सर्व शिक्षा अभियान पेन्सिल.
काम सांगतो डोक्यांनी इथं डायला सध्या लोक शिकवायला आपण हलत अरे मग तुला डायलॉग आणि एंटरटेनमेंट करायचं असेल तर आपण इथं गौतमी पाटील आले असते ना काही गोष्टी कामाच्या दिवशी शिकवा लागतील की नाही तर मुख्य गोष्ट काय माहिती का तुम्हाला तुमचा विश्वास पाहिजे त्या दोन व्हिडिओच्या नंतर आपला तिसरा व्हिडिओ होता अचानक बदल काहीच नाही सर मी जे वर्गात बोलत होतं हे बोलता बोलता मी युट्यूबला बोललो आणि त्यानं अख्खं आपलं आयुष्य बदलून टाकलं फक्त 3 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये म्हणजे जीवनात काही होत आहे तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे तुम्ही तुम्हारे शिवा तुमसे ज्यादा कोई नहीं पहचान मला एक विश्वास होता 9 महिने कारण पहिला तास मी 15 जुलै 2011 एका अकॅडमीवर घेतला होता ज्या अकॅडमीचा मी संचालक आहे त्याच अकॅडमीला 1800 रुपये महिन्यांनी काम केलेलं आहे त्याच अकॅडमीचा मी संचालक आहे त्या अकॅडमीत आपली जी कॅबिन आहे ती कलेक्टरला बसायला नाही अशी माझी कॅबिन आहे 3 पायऱ्या ओलांडून जीवनात काही बी होत आहे त्या 2 व्हिडिओच्या नंतर 156 व्हिडिओचा आपण एक ऍप तयार केलं आणि त्या 156 व्हिडिओच्या ऍपनं आपल्याला 1 महिन्यामध्ये 38 लाख रुपये दिले 156 व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी वारंवार सांगितलं की आपलं जे ध्येय आहे ना ते अतिशय खालच्या लेवलचे त्याच्यात एवढं ताण घ्यायची गरज नाही पोलीस भरतीला लॅबला बसणं हायलाइट मार्कर मोठा ठोकळा तू लागत नाही मेन गोष्ट पोलीस भरती म्हणजे चलता फिरता लागणारी नोकरी चलता फिरता त्याला लय मोठा ताण घ्यायचा नाही स्मार्ट वर्क तुला करता आलं पाहिजे आणि अभ्यास म्हणजे काय वाचन म्हणजे काय याच्यातला फरक पहिले लक्षात घ्या अभ्यास आणि वाचन म्हणजे अभ्यास कसा असतो वाचन समजा तू काय केलं भूगोलाचं पुस्तक काढलं भूगोलाचं पुस्तक पेज क्रमांक 317 गेला आणि त्याच्यात पहिली लाईन वाचली की बाबा 1 नोव्हेंबर 1956 भाषा प्रांतवाद आयोगानुसार 1 मे 1960 महाराष्ट्र भारतामध्ये निर्माण होणार 14व्या क्रमांकाचं राज्य आहे यस महाराष्ट्र भारतात निर्माण होणार किती राज्य 14व राज्य किंवा असं वाचत वाचत तू अख्खा महाराष्ट्र भूगोल वाचला त्याचं स्थान कुठे त्याचा विस्तार कुठे आहे ना त्याची लांबी रुंदी किती आहे याला महत्व नाही जेव्हा तू ही वळ वाचली होती की 1 नोव्हेंबर 1956 भाषा प्रांतवाद आयोगानुसार 1 मे 1960 महाराष्ट्र निर्माण होणार भारतातलं 14व राज्य आहे तेव्हा त्या मनात पहिला प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे होता पहिलं राज्य कोणतं आंध्र प्रदेश त्या मनात प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे होता 28 राज्य कसे त्या मनात प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे होता जम्मू काश्मीरची विधानसभा बरखास्त का जम्मू काश्मीर मध्ये नुकताच डेमोक्रेटिक पार्टी नावाचा पक्ष निर्माण केलाय कोण केलाय गुलाम नबी आझाद ते आपल्या वाशिमचं खासदार होत तेच वाशिम यवतमाळचा संयुक्त मतदारसंघ आहे आणि त्याच्या खासदार भावनाताई गवळे आहेत त्या सध्या शिंदे गटाकडे गेलेले आहेत आपल्याला घेणं नाही कोण असत ठीक आहे मध्ये विचारलं तर लक्षात येईल का त्या कुणीकडे गेल्या तर मुख्य गोष्ट काय आहे म्हणजे आपण कुठूनही कुठे गेलो अभ्यास आणि वाचन याच्यातला फरक आहे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या डोक्यासमोर एक असा दिव्य पुरुष उभा राहिला ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे ज्याच्या कपाळावर तुम्हाला अर्धचंद्रकोर दिसले असेल ज्याच्या डोक्यावर मुकुट दिसला असेल आणि हातामध्ये लटलटती तलवार दिसली असेल स्वराज्य स्थापनेचा उद्देश दिसला असेल मी तुम्हाला म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला एक योग पुरुष दिसला चेहऱ्यावर गॉगल आहे हातामध्ये संविधान आहे सर्वांना एकात्मतेची शिकवण देण्यासाठी एक हात वरती केलेला आहे देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे कायदा माझ्या हातात आहे कोण म्हणाले बाबासाहेब आंबेडकर मी तुला म्हणलं शहीद आलम भगतसिंग तेव्हा तिघासमोर एक चेहरा उभा राहिला डोक्यावर कॅप आहे मिशा दिलदार आहेत आणि चेहऱ्यावर एक तेज आहे आता हे झालं या महापुरुषांचं मी जर तुला म्हणलं संजय दत्त तुला खबर आहे तुला विचारलं मी सांगायचं तात्पर्य म्हणजे अभ्यास आणि वाचन याच्यातला फरक सांगायला मी तुला म्हणलं संजय दत्त तेव्हा तुझ्या डोक्यासमोर एक धाड दिपाड व्यक्ती उभा राहिला बरोबर आहे तुला त्याची कोणाला ऍक्टिंग आवडली असेल खलनायक एक बूंद पाणी मेरी प्यास आहे तू मेले का बरा आता मी एखाद्याला म्हणलं अजय देवगण तुला पोलीस व्हायचे लगेच तुला सिंगम आठवण तिसरा आशय यहा है मेरी जरूरत है कम है इसलिए मेरे जमीर में दम है
है ना, जयगान सिकरे काव्या म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या, ही चित्र तुम्ही वारंवार पाहिलेली आहे. मी तुम्हाला शिवाजी महाराज म्हणलं मूर्ती समोर उभी राहिली, बाबासाहेब आंबेडकर म्हणलं मूर्ती समोर उभी राहिली, मी तुम्हाला शहीद आलम भगत सिंग म्हणलं तुमच्या समोर मूर्ती उभी राहिली, मी तुम्हाला संजय दत्त म्हणलो त्याची प्रतिमा तुमच्या समोर उभी राहिली, मी तुम्हाला अजय देवगन म्हणलो तुम्हाला लगेच पोलीसच्या युनिफॉर्म मध्ये अजय देवगन दिसला, काही कोमात असतील तर त्याला दिल मारायचं आठवला. अरुण सक्सेना सपना उसके साथ मुझे गाना गाना है. किसी के पास माचिस है? माचिस हाँ मेरे पास है. ये आंखें ये चेहरा मेरा तू म्हणजे मेन गोष्ट काय आहे की जेव्हा तुम्हाला मी म्हटलं संजय दत्त तोही चेहरा तुमच्या समोर आठवला, मी तुम्हाला म्हटलं अजय देवगन तोही चेहरा तुमच्या समोर आठवला, पण मी तुम्हाला म्हटलं नेपोलियन बोनापार्ट आता तुमच्या समोर काही चालणार. का? त्याचं कारण हे की नेपोलियन बोनापार्टचा चेहराच आपण पाहिला नाही, पण अभ्यासात पहिलं काम असते वाचन करा. काय करा? पहिलं काम वाचन करा आणि आपली स्वतःची एक सेल्फ नोट्स काढा. 15 जुलै 2011 ला मी माझ्या जीवनातला पहिला क्लास घेतला होता, तेव्हा 5 मिनिटं मला लोकांना बोलू दिलं होतं आणि 5 मिनिटांनंतर मला खाली बसवलं होतं. मला बोलता आलं नाही, कारण का याच्या अगोदर मी कधी वाचन केलं नाही. पण मी मला माझा एक राग आला की बाबा तुम्हाला काही लोक वाईट बोलले त्याचा पण राग यायला पाहिजे आणि त्या रागाला तुम्ही स्वतःची ताकद बनवली पाहिजे आणि ती ताकद तुमच्या ध्येयापर्यंत नेणारी असली पाहिजे. म्हणजे हे काय झालं की मला जेव्हा 5 मिनिटं बोलताना मला लोकांना खाली बसवलं, आई शपथ सांगतो त्याच्यानंतर 6 महिने मी परभणीमध्ये कोणाला दिसलो नाही. 6 महिने म्हणजे संध्याकाळी 8 ला अभ्यासाला बसायचं आणि सकाळी 4 ला पुस्तक ठेवून द्यायचं, त्याच्यानंतर जेवले की झोपी जायचे दिवसभर, कारण रात्री जागायचे. मी 6 महिन्यामध्ये एकनाथ पाटील तात्याची आवृत्ती होती 9वी, ती 9वी आवृत्ती आणि व पण परंतु अथवा किंवा जर तर म्हणजे म्हणून मला आजही जशाल तशी पाठ आहे, त्याच्यातली एक बी ओळ चुकली तर 500 रुपये प्रत्येकाला इथे देऊ शकतो आज. आणि त्या एकनाथ पाटील ठोकळ्याच्या आवृत्तीवर मी क्लास घ्यायला उभा राहिलो. क्लास घ्यायला उभा राहिल्यावर प्रॉब्लेम असा झाला की जनरल नॉलेज मुळे क्लास चालत नाही, मग क्लासच्या संचालकाकडे भारी विषय पाहिजे. मग आपण घुसलो गुणिता. आता आपलं सेंटर चारखाना मरे तक कॉप्या पेपर गणिताचा कॉप्या भूमितीच्या तपासणार गगन आपण पास. पण एवढं करून मला माझा विश्वास होता, मी 19 पब्लिकेशनचे गणिताचे पुस्तक हँडल केले, त्याचा खूप अभ्यास केला आणि आता आपल्या समोर MSc मॅथ वाला मी बसलं तर त्याला माझ्यापेक्षा 3 मार्क कमीच पडणार. टेक्निक कधी शिकवणार आपण? बेजार करणार नाही पोराला. नाही तर गणिताचं मास्तर लगेच ओळख येते चेहऱ्यावर 12 वाजले की तुझं बायकोचा मार खाऊन येते का काय होते. धीर गंभीर इंग्रजीचं त्याच्यापेक्षा टेन्शन, आपल्या ओळखीचं मराठीचं आपलं ते तुम्ही कशावरून घे. नाही पण एक गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, आपण काही इथं सिने अभिनेते नाही, एक शिक्षक काय करू शकतो याची ही परिस्थिती हे लक्षात घ्या. एक शिक्षक काय करू शकतो हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य आपली परिस्थिती आपली मनस्थिती या भागणीत पडायचं नाही. आपला वेळ वाईट होता ती गेलं चुली, आपला वेळ वाईट होता ती परिस्थिती आपण जेव्हा अपयशी असतो का लोक ऐकत नाही, आपण सक्सेस झाल्यावर आपली स्टोरी बनतील म्हणून लोक ऐकतात. म्हणून पहिल्यांदा परिस्थिती बदलण्यासाठी मनस्थिती बदलायची आणि वेळ वाईट आहे ना त्या वेळेचा विचार करायचा. कदाचित त्या वेळेलाही आपण मर्द आहोत आपण तरुण आहोत त्या वेळेलाही पाहून असं बोलायचं, अय बुरे वक्त जर आदत से पेशा, अय बुरे वक्त जर आदत से पेशा, वक्त भी कहां लगता है वक्त को बदलने के लिए, अरे सीढ़िया उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है रास्ता खुद बनाना है रास्ता खुद बनाना है. म्हणजे मेन गोष्ट काय की आपल्याला आपलं परिवर्तन करायचं, परिस्थिती आपली आपल्याला बदलायची. पण इथून पुढेही वेळ गेली नाहीये, शांत पद्धतीने अभ्यास करा. वेळ हीच आहे, 18,000 जागा आहे लक्षात घ्या जलसंपदा डिव्हिजन मध्ये, त्याच्यानंतर 4,000 जागा आहे जवळपास कशामध्ये
उत्पादन शुल्क मध्ये लय बबाटाईस असते, पण त्या धाव्यावर गेला पैसाच पैसा, पुन्हा फुकट नाही ती भेटती. त्याच्यानंतर वन रक्षकच्या 9,000 जागा आहेत, डिपार्टमेंटचं नावच आहे फॉर रेस्ट. काय नाव आहे? फॉरेस्ट. त्याचं संधी विग्रह कर फॉर रेस्ट. मेन गोष्ट काय माहिती का? त्याच्यानंतर पाटबंधारे विभागामध्ये 11,000 जागा आहे. कळलं? ह्या एवढ्या गोष्टीत तू कुठतरी लागला पाहिजे, आणि याच्यात तू लागला नाही. आणि तुम्हाला पण सांगितलं की बाबा तुम्हाला जे काय करायचं ते करा. 1,000 पुरुषांमाग जवळपास 150 घटस्फोट व्हायलेत. 1,000 लग्न झालेत, त्याच्यातले जवळपास 150 घटस्फोट व्हायलेत. याचं एक कारण आहे ऍटिट्यूड. कारण काय? फक्त ऍटिट्यूड म्हणजे मी का ऐकून घ्यायचं. आणि मग काय होतं, आपला नवरा कुठेतरी काम करत असेल, आपण हाऊस वाईफ असेल, तर त्याचं आपल्याला ऐकावं लागते. कारण फेरेन लोलीला 10 रुपये त्याच्यामुळे घ्यायचे, पण नोकरीला पर्याय नाही ना. आपण जरी किती राबराब राबलो तर आपल्या कामाची किंमत घरच्या नसते. म्हणून नेम काय माहितीये का? तुम्हाला जे भी करायचं, 1,000 पुरुषामागं 150 घटस्फोट आहे. विना कामाचा मोकार ऍटिट्यूड आहे. आता तुम्ही भरती निघाली, भरती निघाल्यावर पाहिलं असं, ज्याचं वजन गोळ्या एवढे ते पण भरतीत आलं असं. 12 झाली भरतीत आलं, गोळा त्याला उचलून होता देवाला अहो फेक ना, त्याच्या उजव्या पायावर पाय ठेवायला लागला, नाही तर ते गोळ्या सहित पुढे जाण्याची शक्यता. नाही तर काय काय असेल, 100 मीटर पळाला हवा मागून आली सर्वात पुढं, आणि पुढून आवाली सर्वात माग, असे मी काय काय येत ना. म्हणजे मेन गोष्ट काय माहितीये का? तर मुलींना ही विनंती आहे की तुम्हाला स्वतःच्या स्वाभिमानाची लढाई, एक लहान बहीण या नात्यानं तुम्ही, मी तुमचा मोठा भाऊ या नात्याने एक सल्ला द्यायचो. 1,000 पुरुषांमाग 150 घटस्फोट आहेत. कारण फक्त एक ऍटिट्यूड आहे, ज्याचं वजन 20-25 किलो आहे, ज्याचं काही खरं नसते. ते आजकाल स्टेटस लेट होते बा, 1600 मीटर किंग. अरे ओके, तुला किंग याची स्पेलिंग लिहिता येत नाही ना, तू किंग बिंग काहीच नाही लागल्याच्या नंतर. कळलं का? काही काही लिहित असताना 100 मीटर किंग, ग्राउंड किंग, जीके किंग, तू कयाचाच किंग नाही. म्हणून मेन गोष्ट आहे की आपले स्टेटस ना आयुष्य बदलणार नाही. नाही तर काही जण लिहितात ना, तेरे सामने से गुजरेंगे ना भी तुझसे बाल बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर में धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर कळून जाणार होतो. आपल्याला जेवढं सुख होत आहे तेवढा डायलॉग घालायचा. म्हणून तुमच्यासाठी की तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. आपण कोणाच्याही घरी गेलो, नोकरी नसाल तर बाहेरच्या विश्वाचा आनंद तुम्हाला घेता येत नाही. तुम्हाला राबराब राबावं लागेल. तीच सासू, तीच ननंद, तीच घरात एक दलिंदर देव तयारी करणारा. आपलं कोणी ऐकणार नाही, म्हणून आपलं काम एक कमी वेळामध्ये ध्येय साकार करा. आणि जर कमी वेळात तुम्ही नोकरी नाही लागल्या तर ती हाताला काम मिळावं. म्हणून तू हा बाप तुला लग्नामध्ये सिलाई मशीन देतो, सिलाई मशीन. मग नवरा कामाला गेल्यावर तो दिवसभर आपल्या घरी बसल्या बसल्या टकाटकूर चालायचं, खटाड 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 खटाड. लगेच तुझ्या घरावर पाठी येते, येथे पिकोफॉल करून मिळेल. पोरगी जराशी हुशार असेल, येथे शेवया काढून मिळतील. लयच हुशार असेल, पंजाबी ड्रेस शिवून मिळेल. आणि ते बी नसेल, ब्युटी पार्लर. पेशंट कमी हीच पेशंट. आणि तू नोकरी नाही लागला. आता हिवाळा आहे, महिना चालू आहे फेब्रुवारी, पुढचा जानेवारी फेब्रुवारी, त्याच्यानंतर सीझन आहे. तुला सायकल मी घेऊन देणार, त्याच्यावर माझं डबक बी मीच घेऊन देणार. त्याच्यावर भाव टाकणार 5, 10, 15. खाली टाकणार प्रोपरा विठ्ठल कांदे. तू फक्त एक नारा पाठ करायचा, गार हे गोड हे गार हे गोड हे. गारी गारी गावं लागतील तुला. काय करावं लागतील? गारी गारी गावं लागतील. ते बी नाही झालं, पण गावात तुला चक्की टाकावं लागेल दळण गोळा.
ती दलन घेऊन जात असताना वळून पाहत असे या प्रक्रियेला दलन वळण म्हणावं म्हणून कुठून शिकला काय कुठून शिकत आहे काय माहित आहे ना. तर का लक्षात घ्या, कम टू द पॉइंट. आपल्याला घ्यायचं इतिहासाकडे, इतिहासच घ्यायचं ना. मग तुम्ही रजिस्टर सोबत नाही आणलं काहीच नाही माहीत आहे. एवढा शार्प आहे. अरे तुझ्या डोक्यात 32 GB मेमरी कार्ड आहे पण 31.5 GB तू भरलेलं आहे. फुल USB पुन्हा 1080. एमएससीडी मधला एकच चेत पाठ केले पुन्हा एवढा आनंद येत नाही तो. लक्षात घ्या, आपल्याला इतिहास पाहायचा, इतिहास सांगायचा. इतिहास हा सर्वात इंटरेस्टिंग विषय आहे. मात्र झालं काय माहितीये का, आपली जी शाळा होती त्या शाळेने आपला कार्यक्रम बिघडली. म्हणजे हे तुमचं गाव होत आणि गावाच्या 3-1 किलोमीटरवर तुमची शाळा असत. ही शाळा काहीची गावात असेल आणि काहीची 5वी 6वी 7वी 8वी 9वी बाहेर असेल. म्हणजे ही तुमची शाळा आहे. आपल्याला इतिहास पाहायचा, इतिहास करून पाहायचा ती मी सांगतो. आणि आजच भारत स्वतंत्र करायचा. ही तुमच्या गावात ती शाळा होती का नाही, तुमचं आयुष्य भारी होतं. काय होतं माहितीये का, ही तुमच्या गावातली शाळा आहे. ही शाळा कुठल्या तरी राजकारणी व्यक्तीची होती. ही जी शाळा होती कुठल्या तरी राजकारणी व्यक्तीची होती. आणि मग सकाळी तू गावात उठायचा. शाळेत जाताना तू काय करायचा, सकाळी घरी उठला तो पहिलं काम काय, बिना आंघोळीचा गावभर गोंगत फिरायचा. त्याकाळी कपडे कपडे होते है ना. म्हणजे तू ही चड्डीत तू शर्ट म्हणलं की त्याच्यात आणखी दोन दोन बसाव असे ते कपडे. भविष्य सांगतो 5 मिनिटात तो. मग तू काय करायचा, गावामध्ये सकाळी उठल्या उठल्या जी माचीस आहे, माचीस आग पेटी, तिचा पुढचा टप्पर फाडायचा, मागले टप्पर फाडायचा आणि ते बांधायचा एखादे असं बंडल तयार करायचा. आणि तुझ्या सोबत एखादा दलिंदर वादून बसवायचा. आणि मग तू काय करायचा, एक एक पत्ता टाकायचा. घोडा घोडा आला झुळला हे तो काम होत. त्याच्यानंतर नसेल तर तुझ्याकडे गोट्या होत्या, गोट्या ते खेळायचा. केवढं झालं, 9 वाजले तुही माय तुला आंघोळी बोलवायची. तुही आंघोळ म्हणजे एका तांब्या. आग पुसायला काही नव्हतं, एक हात तू असा करायचा आणि एक हात असा करायचा. झालं तू शाळेत टिकताना नेमका गावाच्या बाहेर यायचा तेव्हा तिथे एखादी बॉटल असायची, तू त्याला मारीत मारीत शाळेपर्यंत न्यायचा. शाळेपर्यंत गेल्यावर प्रॉब्लेम काय होता, त्याच्या मधात कोणाचा ऊस असेल तर मुकाट्या ऊस चोरायचा, कोणाचे आंबे चोरायचे, कोणाचे लिंब गायब करायचे. आणि तू शाळेत गेला तर शाळेत गेल्यावर शाळेच्या बाजूला हापसा राहायचा उजव्या हाताला, न भेटल्यावानी मर्यादित पाणी प्यायचं, आखं आंग ओलं करायचं. आणि मग पहिली घंटी व्हायची तू वर्गात तो दप्तर ठेवायचा. दप्तर ठेवल्यावर तू बाहेर यायचा. दप्तर बी असं होतं, खताची थैली याच्यात तू ही माय, तुला 4-5 पोळ्या, 10-12 मिरच्या, खाराची फोड, पालवात बांधून द्यायची. पालवा पांढऱ्या शुभ्र पालवामध्ये बांधून द्यायची. जुनं आपलं पोरग युद्धाला चाललंय. एवढी सामग्री घेऊन तू शाळेत यायचा. शाळेत आल्यावर बेल झाल्यावर तू दप्तर ठेवायचा. आणि दप्तर ठेवल्यावर पुन्हा 1 घंटा व्हायची. आणि मग असायचा परिपाठ. परिपाठामध्ये राष्ट्रगीत जनगण म्हणा, जय हो जय हो मधलं काय मधलं कुठं पाठी, भारत माझा देश आहे ह्यातच माझे सौख्य संपवले मधलं काय. लहानपणापासून तू दलितर होता, सारे भारतीय बांधव म्हणतच नव्हता. मग त्याच्यानंतर होतं पसायदान. आणि पसायदानामध्ये डोळे लावायचे होते. मग पसायदानामध्ये डोळे लावायचे तुझ्या पहिल्यापासून किडा. ऐन टायमाला तू डोळे उघडायचा, मास्तर तुझ्या पुढंच उभा. मास्तर दे दगादंती लावायचा पण तुला मार लागत नव्हता कारण आहार.
आणि मग त्याच्यानंतर परिपाठ झाल्यावर बातम्या जितम्या कोणीतरी बोध कथा सुविचार लाखो सुविचार तू ऐकले पण एकही सुविचार तुझं पाठ नाही एकही सुविचारासारखा तू वागला नाही. त्याच्यानंतर तू शाळेत जायचा आणि शाळेत गेल्यावर पहिला तास इंग्रजीचा मेला तू थांब. आता तुला इंग्रजी लोकांनी कशी केली के एच ए ख म्हणाव का तुला इंग्रजी कशी केली कोण के यू म्हणजे कू म्हणाव के का म्हणाव के यू काकू म्हणाव म्हणजे हे ते कुठे होते इंग्रजीचं असतं काय करायचं नववी पर्यंत आपल्याला कोणाला तरी वाचायला लावायचं आणि ते बसायचं एक तास झाल्यावर उठून निघून जायचं. कोणत्याच शाळेमधल्या शिक्षकांनी आपल्याला व्याकरण शिकवलं नाही शिकवलं नाही. इंग्रजीच्या शाळेतल्या मास्तरांना तुला व्याकरण शिकवलं असतं तर आज तू पोलीस भरती नाही कंबाईनची तयारी करत असते. शोकांतिका तिथे आणि म्हणून इथं कोणी शिक्षक असाल तर त्यांना पण माझी विनंती आहे शिक्षकाला दुसरा शब्द वापरला जातो मास्तर. दुसरा शब्द काय मास्तर. मास्तर नाही रे मास्तर म्हणजे बँड मध्ये असते एक मास्तर म्हणाले. शिक्षकाला दुसरा मराठी शुद्ध शब्द आहे मास्तर. आणि मास्तर शब्दाचा अर्थ आहे जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या लेकराला स्वतःच्या काय बनवायचंय हा उद्देश घेऊन वर्गातल्या लेकराला शिकवतो तो खरा मास्तर. आपल्या इथे शोकांतिका काय झाली माहितीये का आपल्याला बाकीच्याशी काहीच घेत नाही. माझी पोळी भाजलेली आहे बाकी तो समाज गेला चुलीत बाकी ते विद्यार्थी गेले चुलीत आणि ही शोकांतिका सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात घ्या मेन गोष्ट काय बाबा इंग्रजीचा तास झाल्यावर दुसरा तास असायचा हिंदीचा. आता काही इकडे तिकडे होत असेल पण हिंदीचा तास. हिंदीचा मास्तर तिथं मी पैसा देऊ संस्थेवर पैसा देऊन शिक्षक होते ना त्याची हिंदी आपली हिंदीचा विषय खरास ते वर्गात आलेले म्हणायचं कल आपण कहा पडे ते म्हणायचं येही पडे ते चला हिंदी मी गेली. म्हणजे जर इंग्रजीच्या मास्तरांना तुला तिथं व्याकरण शिकवलं असतं एस प्लस व्ही प्लस वो दॅट्स कॉल सिम्पल प्रेझेंट टेन्स तू शिकला असता काहीतरी राम इट्स अ मँगो कन्वर्टेड इन टू पॅसिव्ह व्हॉइस इन टू ऍक्टिव्ह व्हॉइस तू म्हणला असता द मँगो इज इटन बाय राम. पण प्रॉब्लेम काय झाला तुला हे कोणी शिकवलंय तुला धडा असा शिकवायचा नवनीत मध्ये मास्तरांना वाचून दाखवायचा. रियालिटी आहे तुला मराठीच्या मास्तरांना व्याकरण शिकवलं नाही तुला आता कळालं नारा नारीने प्रश्न विचारल्यावर करता येतो कर्त्याने केलेली क्रिया सहन करणाऱ्या घटकाला कर्म म्हणता. आता कळलं नाही तुला राम आंबा खातो खाणारा कोण राम. रामची खाण्याची क्रिया कोणावर व्हायली आंब्यावर म्हणून कर्म कोण आंबा. तलाठी भरतीचे कोण कोण आहेत राहायच्या हा. आता ही इज अ टीचर आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट सांगा मला आता ही इज अ टीचर आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. टीचर का तू समोर येऊन मी माझी इच्छा आहे तुला माझ्या मनात जेवढी इच्छा आहे तेवढा वेळ मारायचे. अरे तुम्हाला काय बोलावे कारण प्रॉब्लेम आपला आहे हा तिथे क्लिअर नाही झाला. तिथे क्लिअर झाला असता आज आपण क्लिअर असतो. पण आजही आपलं काम आहे आपल्या गावात आपण शिक्षित आहात आपल्या गावातल्या शाळेकडे आपली नजर पाहिजे आपल्या शाळेत शिक्षक काय करायला याच्यावरही आपली नजर पाहिजे. जो शिक्षक पगार घेऊन शिकवायला आपलं काम आहे तो विद्यार्थ्यांना रियालिटी द्यायला का नाही हे बी आपलं काम आहे. ते जिल्हा परिषदेमध्ये चेक करा. 2 मे 2010 डीएडसीईटी झाली होती. 2 मे 2010 डीएडसीईटीला महाराष्ट्रातले ब्रिलियंट लोक शिक्षक झाले त्या डीएडसीईटीला तुमच्या समोर जे बोलायले ते 6 मार्कांना पास होत. 6 मार्क पण मी जर शिक्षक झाला असतो एका शाळेत पुन्हा मर्यादित असतो आज मी जरी शिक्षक नसेल तर मात्र शिक्षकाचा शिक्षक एवढी गोष्ट विशेष. आज डीएडसीईटीचे पोरं क्लासला माझ्याकडे येतात आणि मी डीएडसीईटी ना पास आहे. व्यवस्था बदलता येते काही करता येते कॉन्फिडन्स तुमचा तुम्हाला पाहिजे विश्वास तुमचा तुम्हाला पाहिजे. म्हणून विनंती आहे की त्या शाळेमध्ये आपला प्रोग्राम हा झाला हिंदी बी आपली गेली. हा मराठीचा मास्तर एकच आपल्या ओळखीचं होतं ते मराठीत बोलायचं आणि आपल्याला वाटायचं मराठी आपलीच आहे त्याच मराठीत तुला कळालं स्पर्धा परीक्षेमध्ये कसे घोडे किती बेकार करे तुम्ही तुला करता ओळखता येतं श्रावणीला थंडी वाजते तुला आपलं वाक्यातलं जे नाव असते ते करता असते. आता या वाक्यात पाय
करता थंडी है म्हणा घ्या पण वाजणारी थंडी पण या वाक्यात कर्म नाही या वाक्यात काय नाही कर्म नाही कारण कर्त्याने केलेली क्रिया सहन करणाऱ्या घटकाला कर्म म्हणतात ना मग आता श्रावणीला थंडी वाजते वाजणारी आणि थंडीची क्रिया श्रावणीवर व्हायली का नाही कर्त्यावर व्हायली का नाही म्हणजे लक्षात घ्या दिलेल्या प्रश्नामध्ये कर्म नाही म्हणलो मी तसं या वाक्यामध्ये मी तुम्हाला विचारलं ही इज अ टीचर त्याच्याबद्दल आपल्याला अतिरिक्त माहिती सांगितली तो शिक्षक आहे ते कर्म आहे का त्याची काही क्रिया त्या शिक्षकावर व्हायली का उरफाटा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली हे जर बेस आपला पक्का झाला असता तर आज काही विचार वेगळा असता आणि आपलं ध्येय पण वेगळं असतं पण तो प्रॉब्लेम तिथं आपला चुकला म्हणून हे वादे झाले नंतर दुपारची शाळा सुटायची शाळा सुटल्यावर तू काय करायचा जे घरून तू आणलं होतं शस्त्र सामग्री ही शस्त्र सामग्री तू पार करायचा आणि एखाद्याची पोळी उरली तर त्याला पण नाही म्हणायचा नाही कारण तू म्हणायचा अन्न हे पूर्ण ब्रह्म तेही खायचा एवढं खाल्ल्यावर तू काय करायचा शाळेच्या बाजूला कोणाच तरी किराणा दुकान असायचं तू पळत त्या किराणा दुकानात जायचा आणि त्या किराणा दुकानातून 1 रुपयाचे 5 मोठाले नरडे घ्यायचा पाचही बोटात घालायचा आणि भिकाऱ्यावाणी कोणी मागू नये म्हणून हापाप खायचा बर काही काही तर एवढे दलितर होते त्याला तर चॅलेंज नाही ते 1 रुपयाच्या 20 बारकाल्या संत्री गोळ्या घ्यायचे आणि त्या कोणी मागू नये म्हणून तोंडात टाकायचं पुन्हा बाहेर काढायचं खिशात आमच्या पुरीच कसं होतं आमच्या पुरीला एक कंपास असायचा कंपास त्या कंपासातलं सामान गायब राहायचं आणि त्या कंपासात ही भाजून चिचुकी आणायची एक फुटलेला आरशाचा तुकडा थोडस पावडर आणि फायरन लोली 12 वाजण्याच्या आत एवढी दिसायची 12 नंतर एवढी त्याच्यानंतर ब्रेक झाल्यावर तू दुपारच्या सत्रात बसायचा आणि दुपारच्या सत्रामध्ये पहिला तास असायचा भूगोल असा तू हा जे शस्त्र सामग्री आणली होती त्या शस्त्र सामग्रीवर जो तू युद्ध केलं त्या युद्धानं शरीरामध्ये अतिरिक्त परिणाम जाणवायचे आणि अतिरिक्त परिणामामुळे व्हायचं काय माहितीये का भूगोल गोलच झाला पृथ्वी मास्तर कलायचा अक्षवर्त रेखावर्त आजही तू कळला नाही मकरवर्त गेलं कुठं ठीक आहे भूगोल गेला की नंतर त्रास असायचा इतिहासाचा आणि इतिहासात तू मागायला बेंचवर झोपलेला आणि ते सांगायचं वास्को द गामा भारतात आला तू कोमा जायचा नवी माणूस माहितच काय आला गेला तो इतिहास आणि मग शेवटी तू आता असायचा कार्यानुभव त्या विज्ञानाच्या मास्तरांना आपल्याला एका रूम मध्ये न्यावं याला चंचू पात्र म्हणायचं काही शिकवलं नाही त्या विज्ञानामध्ये आपला कार्यक्रम निघाला त्याच्यानंतर महत्वाची वाजता 4 वाजता मग आपला शेवटचा तास कार्यानुभव ते एक मास्तर आपल्याला बाहेर काढायचं एक दोन तीन चार एखादं गजाही सुरू जायचं म्हणायचं आपले हात दुखायचे खाली करावं पुन्हा आपल्याला हाणायचं पण आपल्याला मार लागत नव्हता मेन कारण हे ना एवढं झाल्यावर 4 वाजता तुझी शाळा सुटली जी बॉटल तू गावातून ढकलत ढकलत आणली होती ती बॉटल पुन्हा ढकलत ढकलत टेंडर घेतल्यावर तू गावापर्यंत यायचा गावात गेल्यावर तू परफेक्ट निशाण असायचा आपावर्तीत कोण परावर्तीत कोण रेसिंग जोडीतील कोण दत्तर फेकलं का राईट या जागेतच बसायचं घरात त्याच्यानंतर मग तू गेम चालवायचा कुरघोडी एकमेकाच्या पाठीवर बसणे त्याच्यानंतर तो गेम असायचा लपना छिपणी है ना लपालपी होती दे धंपा काही जण सुरपाट्या काही जण ते लुडो खेळायचे आणि त्या काळात पुरी वेगळा गेम खेळायचा अशा 2 काड्या घ्यायच्या याला असा कपडा गुंडवायचा याला म्हणायचा नवरा आणि याला म्हणायचा नवरी आणि यायच्या गेमचं नाव होतं खेळ भांडे यायच्यात एखादं
बाईला असायचं. चला तर मग लक्षात घ्या, म्हणजे असं आयुष्य आपण जगलो, आज आपल्याकडे पैसा येईल, प्रसिद्धी येईल, सर्व काही येईल, मात्र ते आयुष्य येणार आहे का? त्या विषयावर येणार आहे का? आणि म्हणून आपल्या अभंगात पण म्हणलंय की बाबा लहानपणा दे का देवा, बाजूच्याला बोलू नका, हे तुम्हाला बसायचं इथं पुढे बसवलं, इथं पुढे बस बसायचं असलं असं तुम्ही रजिस्टर आणलं नाही. आणि मी नंतर प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहे ना, याच्या अगोदर भरती देणार आहे का? याच्या अगोदर भरती ज्याने दिलेली आहे लक्षात आहे का? याच्या अगोदर भरती देणारे म्हणल्यावर जे नवीन आहे ते म्हणाले हातवरती करणं मागल्या वर्षी होता ना तू. कारण मेन प्रॉब्लेम काय माहितीये का, आपले लोक आपल्या लोकायला कधीच मोठं करणार नाही. समजा झालं काय माहितीये का, प्रॉब्लेम रियालिटी सांगतो. आणि असं मी लक्षात घ्या, तुमचे मित्र आहेत या जीवनात, मित्र मित्र काय नाही, मित्र ही टेम्पररी कन्सेप्ट आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्रामध्ये मित्र बदलणार. तुमचे 10वीपर्यंत मित्र वेगळे होते, 12वीपर्यंत मित्र वेगळे होते, आता सध्या पोलीस भरतीला मित्र वेगळे आहेत, नोकरी लागल्यावर मित्र वेगळे होणार आहेत, आणि तू मरायच्या स्टेपला तू हे मित्र वेगळे होणार. प्रत्येक स्टेपला मित्र बदलणार आहे ना. मग त्याच्यापेक्षा आपल्याला जी लोक प्रमोट करतात, जी लोक आपल्याला सांगतात की तू इथं चुकलाय, तुझ्या मायबापाच्या कष्टाची जाणीव करून देतात, ते खरे आपले मित्र. नाही तर होतं काय माहिती का, तू छान तयारी कर, तयारी करत असताना एक जण 15 दिवस ग्राउंडला गेलं नाही म्हणजे तुझे मित्र पाहिजे कसे असतात? तुझे मित्र कसे आहेत? तुला कोणत्या मित्राने विचारलं रे सांग बरं भारताचे पंतप्रधान कोण? नाही. ते काय म्हणते, नीती वित्त आयोगाचे सचिव सांग. त्याची इच्छा काय असते, मी याला प्रश्न विचारावा आणि याचं उत्तर याला येऊ नाही. मित्र कळलं का? म्हणून पहिलं काम आहे की एक जण काय झालं, 15 दिवस झाले ग्राउंडवर गेलं नाही, आणि 15 दिवसांनी ग्राउंडवर गेलं, ग्राउंडवर गेल्यावर त्या बाकीच्या ग्राउंड करणाऱ्या पोराने विचारलं तू ग्राउंडला 15 दिवस झाले का नाही, ते म्हणला भरती सोडली. बाजूचे कोणत दिले? ते म्हणला कस काय बाबा? ते म्हणला काल परवांच्या इथे या कॉलेजला विश्वास नगरे पाटील आलते, आणि विश्वास नगरे पाटलाचा मी डायलॉग ऐकला, म्हणला मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, तुमको होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि आता ठरवले म्हणला ओनली आयपीएस. लगेच बाजूचं म्हणलं तू झाला दुगायचं. त्यानं दुसऱ्या दिवशी आपली ती ठेवलेली नाईट पॅन, ठेवलेलं टी शर्ट, आपला गोळा घेतला आणि पुन्हा म्हणला तीच भरती चालू. म्हणजे आपल्या जवळचे लोक आपल्याला असं डिमोटिवेट करतात, हे लोक आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि ही लोक आपल्याला ओळखता आले तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपलाच रिझल्ट आहे. इतिहासामध्ये ते उदाहरण सांगत असताना पहा, लक्षात घ्या, हे जे इतिहास आहे, या इतिहासाचे जनक आहे हिरोडोटस. महाराष्ट्र इतिहासाचे जनक आहेत बाळशास्त्री जांभेकर, ज्यांचा जन्मदिवस लक्षात घ्या आपण 6 जानेवारी हे आपण पत्रकारिता दिन म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा करतो 6 जानेवारी. मग जानेवारी महिना म्हटल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं दिनविशेष. काय सांगितलं होतं? दिनविशेष. 12 महिने आहेत आणि या 12 महिन्यामध्ये 92 दिनविशेष आपल्याला पाठ पाहिजे. कुठलीही गोष्ट करा पण त्या गोष्टीमध्ये परफेक्शन पाहिजे. काय पाहिजे? परफेक्शन पाहिजे. परफेक्शन जमलं नाही तर आपला रिझल्ट जाणार. मी ऍपमध्ये 20 रुपयाला भाऊ बॅनर हे दिलते 92 दिनविशेष, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं कोणता दिनविशेष कसा आहे. काय म्हणलं आपण? काय झालं बोल ना रे, बसायला जागा नाही ते का? बसायला जागा नाही तर काय करावं त्याला? पण तुम्हाला एक गोष्ट तर कळली नाही, आपला कार्यक्रम गौतमी पाटील पेक्षा भारी झाला होता. नाही तर तू या डोक्यातूनच जातो होतो अर्ध्या रात्री मला सोडून जायचं. लक्षात घ्या, मेन गोष्ट काय माहितीये का, की जानेवारी महिना आहे आणि जानेवारी महिना म्हणल्याच्या नंतर याचा दिनविशेष आहे 3, 6, 9, 10, 12, 14, 15, लक्षात घ्या 25, 26, 30, 30.
चला एवढे दिनविशेष माहीत असणारे हात वर कर फास्ट लवकर, ज्याला एवढे दिनविशेष माहीत आहे त्यांनी हात वरती करा लवकर फास्ट। आता मला सांगा, हा एक मिनिट बोल नका, बाजूच्याला होता आहे थोडं बोल नका। इथं आपण मला तू जर म्हणला नुसतं हसवायचं तुला तर 6 घंटे मी हसवता येते। सध्या इंदोरीकर महाराज कोमात येत नाही, इसे काहीतरी वेगळंच होते कारण पोर आहेत आणि या पोरायला चालेल ना, हे पोर इंदोरीकर महाराजाची पण मजा घेलेत असतात। होतंय काय, महाराज काय करायचे माहिती आहे का, कीर्तनात अभंग घ्यायचे आणि अभंग घेतल्यावर पुढच्या पोराला उभं करायचे आणि काहीतरी प्रश्न विचारायचे। तर शिकवणाऱ्या शिक्षकांना पण माझी विनंती आहे, कोणाची अकॅडमी असेल तर या पोराकडे कधी विचार करा, हे पोर आपल्यापेक्षा हुशार आहे, हे 4 जागी क्लास तू जाऊन आलेले असते, याला माहित आहे कोणत्या मास्टरचं कुठं काय आहे, याला माहित आहे बरोबर आहे, त्याला परफेक्ट माहित। अशी एकांतात टाळी वाजली म्हणजे मनातल्या भावना व्यक्त झाल्या, राज्य घटना कलम 19 ठीक आहे नाही। म्हणजे मेन गोष्ट काय आहे की हे लेकर शिक्षकांपेक्षा ब्रिलियंट आहे, कारण काय माहितीये का, शिक्षक मी आहे मला गणित शिकवायचं, मी एकटा गणिताचा अभ्यास करणार आहे पण या पोराला 4 विषयाचा अभ्यास करायचा, जीके मध्ये 32 कंटेंट आहेत त्या 32चा अभ्यास करायचा आहे, म्हणजे पोरग शिक्षकापेक्षा भारी आहे ना, म्हणून कोणाच पोराची मजा घ्यायची नाही। नाही तर होतंय काय, महाराजांचं कीर्तन चालू, महाराजांनी एकाला उभं केलं, उभा राहिला नाही, किती दिलंय तू, ते म्हणलं 6 दिलं, 6 म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड, ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड। महाराजांनी त्या पोराला पुढे बोललं, पहा किती पोरग गधे आहे, म्हणले 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड म्हणल्यावर दोघं सारखेच होईल ना, आखे लोक हसायला लागले, पोराचा अपमान झाला ना, पोराचा अपमान झाला, पोरग जागी जाऊन बसलं, पण त्यानं ठरवलं काही हो एकदा महाराजाची मजा घ्यायची। पोराला माहितीये पोरग किती भारी असो, त्यानं ठरवलेलंच असते मास्तराची पण मजा घ्यायची। मग झालं काय, दुसरं गाव महाराज तेच पोरग तेच बसलं ती समोरच, महाराजाचं कीर्तन चालू झालं, चालू झालं महाराजांना मधात लगेच आठवलं, उभा राहा म्हणे किती दिले, तुम्हाला 6 दिलं, 7 म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड, ते म्हणले महाराज 1 किलो लोखंड जड। पुढे म्हणले ते स्टेजवर आणलं, स्टेजवर आल्यावर महाराज म्हणायला लागले, पहा किती गधे आहे, म्हणले 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड म्हणल्यावर लोखंड जड म्हणताय, आखे लोक असायला लागले, ते म्हणले महाराज 1 मिनिट माहीत द्या, कोणीच हसू नका, म्हणला महाराज विचारा काय विचारायचं, आता डबल विचारा, म्हणला महाराज भिले ना, नाही ते प्रश्नच विचारा मला एकदा, महाराज म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड, ते म्हणला 1 किलो लोखंड जड, हा चला बोला, मला महाराज म्हणले अबे गद्या 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड दोघे सारखेच होतील ना, ते म्हणला महाराज 1 मिनिट। त्यानं काय केलं, लगेच त्याच्या मित्राला बोललं, त्यानं आपल्या गाठवड्यात 1 किलो कापूस आणि इकडे 1 किलोचं माप, म्हणला महाराज हे कापूस तुमच्याकडे घ्या आणि हे माप माझ्याकडे, आता तुम्ही मला कापूस फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो। पोराला चॅलेंज आहे, म्हणून पोराच्या मास्तरांना पण नादी लागायचं आहे, काही काही नमुने आहेत ना, एक जर मला सर तुम्ही जीके एवढं भारी शिकवता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं जर उत्तर तुम्हाला आलं तर तुमचे पोरं नोकरी लागणार, मी कोमात गेलो ना, म्हणजे विचारील काय म्हणून। आता कसं आहे माहितीये का, स्पर्धा परीक्षा आहे, तू आम्हाला विचारलं अफजल खान कोणत्या गावचा आहे, मला त्याचं उत्तर माहित आहे, तू आम्हाला विचारलं अफजल खान शिवाजी महाराज यांची भेट कुठे झाली, याचं उत्तर मला माहिती, तू आम्हाला विचारलं अफजल खान शिवाजी महाराज यांचा प्रसंग कोणत्या तारखेला घडला, याचं उत्तर मला माहिती आहे, पण तू समजा सकाळी सकाळी 90 पाहून आला आणि मला म्हणला सर अफजल खानाला 400 बायका होत्या त्यांचं नाव सांगा ना, एकदा जीव देईल का नाही मास्तर, है ना, आता तू या मनात चाललं मास्तराची मजा घ्यायची, तू आम्हाला विचारलं सर सांगा मला भारतात कुठे पाऊस पडत नाही, मास्तर डी जन्मत्रा खाली, तू आम्हाला प्रश्न काय विचारला, भारतात कुठे पाऊस पडत नाही, मी तुला उत्तर काय देणार, पत्राखाली, तू या प्रश्नाचं उत्तर काय आहे, भारतात सर्वाधिक पाऊस जास्त कुठे पडतो, तर 2009 नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडतो मानसीराम राज्य मेघालय 1132 सेंटीमीटर, भारतात सर्वात कमी पाऊस पडतो जेसलरम
राज्य राजस्थान 32 सेंटीमीटर, महाराष्ट्र सर्वाधिक जास्त पाऊस पड़तो आंबोली 724 सेंटीमीटर, महाराष्ट्र सर्वात कमी पाऊस पड़तो वाई 54 सेंटीमीटर, महाराष्ट्र भारत सर्वात उष्ण ठिकाण गंगानगर राज्य राजस्थान। आता तू जर असा प्रश्न विचारला भारत कुठे पाऊस पडत नाही हा प्रश्न कुठल्या पुस्तकात आहे का मग तू आम्हाला विचारला का म्हणजे असे काही प्रश्न घेऊन यायचे नाही। शेवटी मी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याच्यावर बोलणार आहे कारण मी सांगितलं काय जिंदगी एक मिनिट में नहीं बदलती। आपण कशासाठी इथे एकत्र आलो जिंदगी एक मिनिट में नहीं बदलती लेकिन एक मिनिट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है।